लोकांसाठी जे शासकीय वसतिगृहाचे बांधकामाचा जो प्रश्न अनेक वर्षापासून थांबलेला होता तो प्रश्न निकाली निघाला. जवळपास जिल्ह्यातल्या 6 इमारतींच्या प्रशासकीय मंजुरी 15 सप्टेंबरला आणि 4 सप्टेंबरला मिळालेल्या आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये 6 इमारती लवकरात लवकर होईल आणि उर्वरित 23 पैकी 6 जर सोडले तर अनेक त्या याच्यासाठी ज्या वसतिगृहांच्या इमारतींसाठी जागेंचा अभाव असल्यामुळे येत्या 1 महिन्याच्या आत या संपूर्ण इमारतीसाठी लागणारी जी जागा आहे ती जागा बघून तो अहवाल कलेक्टरच्या माध्यमातून आदिवासी विकास विभागाने पाठवायचा आणि तोसुद्धा मंजूर करायचा असा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी निघाला. त्यानंतर यवतमाळ जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून परिचित आहे आणि म्हणून सातत्याने आमची ही मागणी होती 2005 तर आजपर्यंत कंटिन्यू विद्यार्थी संख्या वाढली पाहिजे आणि ती संख्या कालच्या बैठकीमध्ये अतिशय चांगला असा निर्णय झाला आणि जिल्ह्याला पुढच्या वर्षीपासून 1000 मुलं आणि 500 मुली अशा वाढीव जागा त्या ठिकाणी मंजूर करण्यात आल्या आणि 4 वसतिगृहाची इमारती ह्या ठिकाणी लवकरात निर्माण व्हावं त्यासाठी सुद्धा निधीची तरतूद करून देतो असे माननीय सावरा साहेबांनी त्या ठिकाणी नमूद